सर्वांना, कारण की शेलार गावाची पॉवर इथे गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. आणि की मॅन विकी, रन मशीन ऑफ हवे दिवे, याचा आज परफॉर्मन्स इथे पाहायला मिळेल. कारण की मित्रांनो, दोन्ही संघांचा जर विचार केला, सध्या तरी अतिशय चांगला क्रिकेट नेहमी पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडी आपण ग्राउंडमध्ये पाठवून द्यायची. आमचे दोन्ही पंच चर्चा करत ग्राउंडमध्ये जात आहेत, कारण की सामना देखील खूप मोठा आहे. ते समीर तांगडी पूर्ण तयारी करताना आणि त्याचबरोबर अमोल तांगडी पंचाच्या भूमिकेमध्ये. मॅच देखील खूप मोठा आहे मित्रांनो, उद्या देखील सामने खूप मोठे मोठे आहेत. उद्याच्या दिवसामध्ये सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना इथे पाहायला मिळेल. गावदी वडगर आणि जे हनुमान सरवली, त्यानंतर सोनिका माता मालोडी बी आणि बॉयप्रेम केवनी दिवे, त्याच्यामध्ये विजय संघाचा देखील सामना होईल. त्यानंतर जय बोलणार सरोलीपाडा जॉयल एंटरप्राइजेस बिमप्लास, व्हॉट अ मॅच, बिग मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर आमी स्पोर्ट्स सावंदे आणि काजे स्पोर्ट पूर्णा या दोन्ही संघामध्ये टक्कर पाहायला मिळेल. त्यानंतर रजनीमधील पहिला सामना, व्हॉट अ मॅच, बिग मॅच. आणि या परिसरामध्ये मी तर म्हणेल आपण स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये ठाणा रायगड बघतो, मात्र इथे आपण आबू स्पोर्ट खार्डी आणि जरीमरी पाहे या दोन्ही संघामध्ये उद्याच्या दिवसामध्ये लढत पाहायला मिळेल. त्यानंतर चिरोबा बी कोण संघ देखील ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. गावदेवी ओवली जयेश पाटील फॅम टीम पाहायला मिळेल उद्या. त्यानंतर गंगामाता गुंदवली आणि आर डी ओवली विनोद पाटील फॅम देखील पाहायला मिळेल. गावदी वेळे आणि केवनी स्पोर्ट केवनी उद्याच्या दिवसातील बिग मॅचेस पाहायला मिळतील. सामना स्टार्ट होईल इथे, सामना स्टार्ट होतोय आणि पहिल्या 2 षटकामध्ये काय होतोय आपण ऐकणार आहोत निशांत पाटील यांना. धन्यवाद संदेश पाटील. तर सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे पुरुषोत्तम एंटरप्राइज दिवा स्पोर्ट दिवा संघाची. तर नक्कीच आपण बघितलं, चालू असणारा सामना आहे पॉवर शेलार विरुद्ध दिवा या दोन संघामध्ये. तर नाणेफेकीचा कॉल पॉवर शेलार संघाने जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि पुरुषोत्तम एंटरप्राइज दिवा संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. राहुल आणि सुमित गेले. पॉवर स्पोर्ट शेलारचे अतिशय जबरदस्त गोलंदाज दिनेश भोईर अर्थात दिनूदादा आणि त्याचबरोबर किरण भोईर आणि संदीप पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. गोव्यावरून आपलं हार्दिक स्वागत आहे, कारण की त्याचा संघ खेळण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये इथे आहे ग्राउंडमध्ये. दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज प्रशांत आणि सामोरे जाईल यावेळेसचा डावकुऱ्या शैलीचा फलंदाज सुमित. प्रशांत आपल्या षटकडे, पुढील चेंडू सुमित साडी, यावेळेस बॅकफुटला जाऊ मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेलाय आणि चेंडू मात्र जाईल सीम मार रेषा पार 4 धावांसाठी. आणि हा इथे सुरुवात तर चांगली झाली आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवे संघाची. पहिल्या चेंडूवर आपण बघितला धावा आलेल्या आहेत, चौकार पेश केला आहे ते फलंदाजाने. अंपायर डिसिजन लार्ज डिसिजन असेल, दोन्ही संघ करणं लक्षात घ्यायचं आहे. पंच जे काही डिसिजन देतील ते मान्य करावं लागतील, कारण की या स्पर्धेचे नियम आहेत, वाईट असो किंवा नो असो पंच फक्त चर्चा करतील, त्यानंतर जो काही असेल डिसिजन तो दिला जाईल. तर समीर तांगडे आपण आज सांगायचं आहे चेंडू नो बॉल आहे की नाही. यस, नो बॉल म्हणजे इथे फ्री हिट असेल. तर नक्कीच या पहिल्या चेंडू नो टाकलाय या प्रशांत या गोलंदाजानं, ओ स्टेपचा नो चेंडू टाकलाय आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या षटकडे, पुढील चेंडू डावकरे शैलीचा फलंदाज सुमित खेळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू चौकार मारलाय सुमित या फलंदाजानं, यावेळेस फ्री हिट होता, यावेळेस चांगला चेंडू टाकलाय, यावेळेस
नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि फसलाय या ठिकाणी डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सुमित. तर एकंदरीत आपण पाहतोय धाबलकर धावा झालेत त्या बिनबाद 5 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथाव सुरू असताना पॉवर प्लेचं षटक आहे. अतिशय महत्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या षटकडे पुढील चेंडू. यावेळेस डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सुमित खेळण्यासाठी सज्ज झालेत. यावेळी सबिकिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली. शतरक्षक होते त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. एका धावेने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर धावा झालेत त्या 6 धावा. तर नक्कीच आपण पुरुषोत्तम इंटरप्राईज दिवा संघाचा विचार केला. मागच्या वर्षी या संघानं अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता आणि अंतिम सामना हरला होता हा संघ. तर नक्कीच चांगली कामगिरी केली होती मागच्या चषकामध्ये या संघानं. तर तो संघ पुन्हा एकदा यावेळेस खेळण्यासाठी आलाय. आपण बघितलं प्रथमेश म्हात्रे याची कामगिरी खूप चांगली झाली होती. 2019 स्वराज्य चषक झालं होतं त्या चषकामध्ये प्रथमेश म्हात्रे जो दिवा संघाचा खेळाडू आहे त्यांनी चांगली कामगिरी केली होती. यावेळेस गोलंदाज प्रशांत राईट ऑफ अर्ध विकेटचा मारा करेल. फलंदाज राहुल साडी यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या वरून चेंडू खेळून काढलाय आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल तो सी मार रेषा पार 4 धावांसाठी. तर आखूड टप्प्यात चेंडू होता बॅकफुटला गेला दिशा दिली आणि चेंडू मात्र गेलाय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. काय चांगला फटका खेळला यावेळेस राहुलला फलंदाज आणि या 4 धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर धावा झालेत मात्र बिनबाद 10 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथाव सुरू असताना. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या षटकडे पुढील चेंडू. राहुल यांनी चांगला फटका खेळलाय. पहिला चेंडू खेळत असताना काय चांगला फटका मारलाय आपल्या टीम साडी. पुन्हा एकदा प्रशांत राईट ऑफ ओर्धविकेटचा मारा करे राहुल साडी. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता पडल्यानंतर खाली राहिला होता. पूर्णपणे चकित झालाय यावेळेस हा फलंदाज. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता आणि पूर्णपणे चकित झालाय राहुल हा फलंदाज. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या षटकडे पुढील चेंडू. यावेळेस पुलटा चेंडू होता कव्हरेजर मध्ये खेळलाय. चांगलं शतरक्षण होतंय. तोपर्यंत एक धाव मिळेल. तर नक्की चांगला ड्राईव्ह होता. तितक्या चांगल्या पद्धतीने शतरक्षण देखील झालंय. ऑफ ड्राईव्ह होता. चांगलं शतरक्षण झालंय. तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला. एका धावेनं धावपळक पुढे सरकलाय. धावपळक 10 धावा झाले त्या 11 धावा. तर नक्कीच अतिशय सुंदर लढत पाहतोय. पॉवर शेलार विरुद्ध पुरुषोत्तम इंटरपट दिवा संघ या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कॉल झाला होता. तर शेलार संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलं होतं आणि दिवा संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथाव सुरू आहे. प्रशांत पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू आणि सामना करेल डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सुमित. प्रशांतचा हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार 4 धावांसाठी. सरक फटका 4 धावा. थँक्यू डीजे. तर पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना पुरुषोत्तम इंटरप्राईज दिवा संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 15 धावा. तर नक्कीच चांगली सुरुवात झाली. पॉवर प्लेचं षटक होतं. प्रशांत याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय. सुरुवातीला सुमित या फलंदाजानं, त्यानंतर राहुल याने सुद्धा एक चांगला फटका देखील खेळला होता या ओव्हरमध्ये. आणि फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी देखील आहे. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे, संकी म्हात्रे आणि त्याचबरोबर दिवेश पाटील यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी हजर व्हायचं पारितोषिक आहे. दरम्यान षटक क्रमांक दुसरं घेऊन आला यावेळेस आकाश हा गोलंदाज आणि सामोरे जाईल राहुला फलंदाज. नक्कीच सलामीची जोडी एक चांगली सुरुवात करून दिलाय. निर्धारित 4 षटकांचा हा सामना असेल तर एक नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठून काढलेत ते पुरुषोत्तम इंटरप्राईज दिवा या संघानं. दरम्यान यावेळेस कर्णधाराने चेंडू दिलाय तो आकाश या गोलंदाजाच्या हातामध्ये. तर नक्कीच या गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये जर कमबॅक करायचा असेल तर. पुन्हा एकदा
खेळण्यासाठी सज्ज झालाय राहुलला फलंदाज. एक राहुल चांगला क्लास दाखवला होता या फलंदाजानं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं काय प्रेक्षणीय चौकार मारला होता या फलंदाजानं. पुन्हा एकदा आकाश आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल राहुल साडी. शपल क्रॉस झाले होते पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. अतिशय खराब फटका. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेस या फलंदाजाचा आणि यावेळेस मात्र चेंडूने वेध मात्र घेतला यष्टीरक्षकाचा. चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय हा गोलंदाज या ओव्हरमध्ये. अतिशय सुंदर क्रिकेट पाहतोय रजनी स्पर्धा विकी शेट मात्र यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं आयोजन अर्थातच माध्यम आहे अब्बू स्पोर्ट खार्डी आणि इगल स्पोर्ट खार्डी देखील. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू यावेळेस देखील बीट केलाय फलंदाजाला. खराब क्रिकेट खेळतोय यावेळेस राहुलला फलंदाज. बघितलं राहुल ऑफस्टंपला खेळण्यासाठी आला होता यावेळेस मात्र या फलंदाजाला रीड केलं होतं या गोलंदाजानं आणि काय चांगला चेंडू टाकलाय. अतिशय सुंदर चेंडू प्रभावित करून सोडलाय या गोलंदाजानं या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा आकाश आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. शपल क्रॉस झाले होते फुलर लेनचा चेंडू होता. क्रिकेटमधील अस्त्र वापरलाय तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला. एक लेग बाईटच्या स्वरूपात धाव मिळेल एक एक्स्ट्रा धाव मिळेल तर की चांगली गोलंदाजी करतोय यावेळेस आकाश हा गोलंदाज या ओव्हरमध्ये. बघितलं यावेळेस थोडा शपल क्रॉस झाला होता राहुल फलंदाज संदेश तर अतिशय सुंदर चेंडू टाकलाय या गोलंदाजानं. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोवा ग्रुप आपण पाहताय गोव्यावर गेलेले आमचे शेलार गावचे चांगले क्रिकेटर देखील आहेत दिनू भुईर किरण भुईर आणि संदीप पाडील आणि मंगेश भुईर. आपला संघ चांगला परफॉर्मन्स करत आहे पॉवर शेलार या संघासाठी खास शुभेच्छा आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. यावेळी सामोरे जाईल डावकुऱ्याशाहीचा फलंदाज सुमित आहे. त्या सुमितने पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा यावेळेस काय चांगला चेंडू आहे ऑफस्टंपच्या बाहेर गेला यावेळेस मात्र चेंडू नक्कीच चांगला चेंडू होता परंतु दिशा भरकटलाय. यावेळेस हा गोलंदाज यस इट इज वाईट पंच दुनिया समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात धावपळकर भर पडेल. धावपळकर धावा मात्र झालेत त्या 17 धावा षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर सुरू असताना. काही चांगली मॅच रंगलाय मित्रांनो. पुरुषोत्तम एंटरप्राईज दिवा संघ एका बाजूला आहे या टीमनं मात्र या मैदानामध्ये अधिराज्य गाजवलंय 2019 तो संघ यावेळेस खेळतोय आणि एका बाजूला पॉवर शेलार हा संघ देखील एक चांगला आहे. भिवंडी क्रिकेटचा आपण विचार केला तर पुन्हा एकदा आकाश आपल्या षटकडे पुढील चेंडू इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फटका मात्र फसलाय तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला. लेग बाईच्या स्वरूपात एका धावेनं धावपलक पुढे सरकलाय. धावपलकर धावा झालेत त्या बिनबाद 18 धावा षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथाव सुरू असताना. काय सुंदर आयोजन पाहतोय आपण हे टेनिस क्रिकेट विश्वातील अतिशय सुंदर आयोजन आपण पाहतोय. अब्बू स्पोर्ट खार्ड यांच्या माध्यमातून स्वराज्य चषक 2020 नवीन पर्व नवीन जोशाने नवीन उमेदीनं नवीन जिद्दीनं या तुमच्या समोर आलाय. काय चांगलं आयोजन केलंय. पुन्हा एकदा आकाश बॅकफुट वर गेलाय यावेळेस चेंडू गेलाय मिड विकेट रिजन मध्ये. तिथे शतरक्षक आहे कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही आणि काय चांगला झेल घेतलाय आणि राहुलला फलंदाज यावेळेस बाद झालाय. थँक्यू डीजे. तर नक्कीच आपण बघितलं राहुल याला पहिला चौकार मारल्यानंतर थोडासा स्ट्रगल करत होता फलंदाजी करत असताना हलकासा आखूडतापर्यंत चेंडू होता बॅकफुटला गेला होता पुल केला होता मिड विकेट रिजनमध्ये चेंडू गेला होता शत्रक्षक त्या ठिकाणी होता कोणत्या प्रकारे चुकी केली नाही आणि राहुल सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय तो पुरुषोत्तम एंटरप्राईज दिवा संघाचा. दरम्यान नवीन फलंदाज यावेळेस खेळण्यासाठी आलाय विकी म्हात्रे. नक्कीच विकी म्हात्रे याचं देखील आपण बघितलं 2019 स्वराज्य चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती या खेळाडूनं. अंतिम क्षणी लढला होता परंतु संघ हरला होता. तर की चांगला फलंदाज आहे विकी म्हात्रे. आकाश सन्मान करण्याचा प्रयत्न यावेळेस या चेंडूचा परंतु चेंडू मात्र वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. काय चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये आकाश या गोलंदाजानं. अक्षरशः प्रभावित करून सोडलंय या गोलंदाजानं. आतापर्यंत या गोलंदाजानं आपल्या षटकामध्ये 3 धावा दिलेत त्यामध्ये 2 धावा आपण बघितलं अतिरिक्त धावा होत्या
आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय राहुल सारख्या फलंदाजाला देखील बाद केलंय या गोलंदाजानं. तर दोन षटकांचा खेळ झालाय प्रथम फलंदाजी करत असताना. पुरुषोत्तम एंटरप्राइज दिवा संघाची धावसंख्या झाली आहे ती 1-18 धावा. तर येणाऱ्या दोन षटकाचं धावतं विवरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संदेशजी पाटील यांना. थँक्यू सो मच निशांत पाटील. यानंतरचा होणारा सामना चौथा हिरवा मानकोली आणि जय हनुमान टेंबोली दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. आपण आपलं हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम यू के शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून. स्वराज्य चषक 2020 स्पर्धेचा आज दुसरा दिवस, अतिशय चांगला सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. पहिल्या षटकामध्ये जरी गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या, त्यानंतर आकाश याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली, पुन्हा एकदा मॅचमध्ये कम बॅक केला. कारण की रजनी स्पर्धा आहे ही, इथे 40 ते 10 धावा निघणं देखील खूप कठीण होते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दिनेश येतोय गोलंदाजीसाठी. आज दिनू दादा नाही आहे, मात्र दिनेश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र समोर देखील खेळण्यासाठी सज्ज असेल रन मशीन ऑफ भिवंडी विकी म्हात्रे, खेळण्यासाठी सज्ज असेल खेळपट्टीवर. संघाचा कर्णधार आज नयन देखील आहे, हरिकेश देखील स्ट्राईकवर, सुमित आहे नो स्ट्राईकला, किम अँड विकी. आज हरिकेश नयन आज संघामध्ये समावेश आहेत. चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. दिनेश पहिला चेंडू टाकतोय, पहिला चेंडू बॅटच्या मधोमध घेतला, चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, बॅट कांद्याच्या मागे, चेंडू सीमेच्या मागे, बिग इज षटकार. निशांत पाटील सीएम कप मध्ये देखील माझ्या हातामध्ये माहिक आला, त्यानंतर फलंदाजाने षटकार फेश केला. इथे देखील तेच पाहायला मिळालं चित्र. मात्र यावेळी षटकार जो आहे सुमित याच्या बॅटमधून आला आहे. ते धावसंख्या होती धावफलकावर 24 धावा 24 रन्स, एक विकेट आउट झाला होता. इथे मध्ये राहुल हा फलंदाज बाद झाला होता, जास्त चेंडू डॉट केल्यानंतर थोडासा दबावमध्ये बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला होता. तिथं गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करेल दिनेश. ठीक, आमचा वेब डाईज आहे त्याच्या समोर गोलंदाजी ते पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहते हवेमध्ये चेंडू, या 20 जावं लागेल डगआउट मध्ये सुमित याला. दुसरा झटका पुरुषोत्तम इंटरप्राइजेस सहावी दिवस संघाला. नवीन फलंदाज लगेच ग्राउंडमध्ये आजे येत आहे, अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. आता सध्या तरी पोझिशन आपण जर बघितली, इथे 2 विकेट आउट झाल्यानंतर त्याला संधी मिळतोय. धावा झाली आहे धावपलकावर फक्त 24 धावा. यावेळी सामना करेल फलंदाज विकी म्हात्रे. सध्या तरी चॅम्पियन संघामध्ये खेळता आहे सिटी क्रिकेटमध्ये, दिनेश लिओन कुकसे संघामध्ये. चांगला परफॉर्मन्स झाला आहे कुकसे संघाचा, मात्र इथे गावातच खेळताना इथे चांगली सुरुवात तर झाली आहे. कारण की 24 धावा, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे दिनेशाचं. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. डावखुरी आताचा फलंदाज किम अँड विकी खेळण्यासाठी सज्ज असेल. या 20 चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आहे चेंडूखाली, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि मोठा मासा गळाला लागतो इथे. बॅक टू बॅक दुसरा झटका या षटकामध्ये, आउट होते फलंदाज विकी म्हात्रे. एकच प्रश्न विचारेल फक्त निशांत बाडेल, इथे फलंदाजाला त्याच्या मनासारखा चेंडू टाकला होता, ताकद थोडी कमी पडली मला तरी वाटतो. इथे गोलंदाजाने गोलंदाजी चांगली केली, एक चांगला फसवा चेंडू होता, आमंत्रित केलं होतं या फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी, परावृत्त केलं आणि फटका फसलाय. त्या ठिकाणी शतरक्षक होता आणि विकी म्हात्रे सारखा मोठा फलंदाज बाद झालाय तो पुरुषोत्तम एंटरप्राइज दिवा संघाचा. रुपेश येतोय, कृपेश इथे मात्र ऑन हॅट्रिक आहे, हॅट्रिकवर पाहूया. दिनेश हॅट्रिक पूर्ण करतोय का, मात्र स्ट्राईकवर इथे फलंदाज असेल अजय भोईर, खेळण्यासाठी सज्ज असेल. थोडंसं कानमंत्र देताना हरिकेश आपल्या खेळाडूंना की एक चांगली सुरुवात झाली आहे आपल्या संघाची. शेलार गावाची पॉवर, गोलंदाजी जी पॉवर ओळखली जाते आणि ती पॉवर इथे पाहायला मिळते.
गोलंदाजी करतोय गोलंदाज दिनेश. पुन्हा एकदा हॅट्रिक वर आहे, पाहूया गोलंदाज केली तर दुसरी हॅट्रिक होईल. याच्या अगोदर कोहली लिओन कशिली संघाच्या संदीप याने केली होती मेडन हॅट्रिक. राईट अमोर द विकेट, यावेळीचा ऑफस्टंपवर चेंडू होता, फक्त खेळून काढला आहे चेंडू. मिडॉनवरून लॉंग ऑनवर चेंडू येते, शतरक्षक पोचतोय डीप मधून नाही, आणि तोपर्यंत एकच धाव कम्प्लीट केला जाते इथे. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर, धाव संख्या होते ती 25 धावा धाबलकावर होते. इथं फक्त 40 ते 45 धावा जरी झाल्या हवेदिवे संघाच्या, तर एक चांगली गोलंदाजी देखील आहे. वेच्या बाबतीत सहकार्य करा आपण शेलार संघाने. पहिली वॉर्निंग पंच समीर तांगडे यांनी दिली आहे दे. यानंतर चौथा इरबा मानकोली आणि जय हनुमान टेंबोली दोन्ही संघ करण्याचा टॉस बॉक्समध्ये आपण बसणं गरजेचं आहे. आणि मी विनंती करेल की आपण टॉस बॉक्स तिथून खाली करायचं आहे, कारण की कर्णधारांना तिथे बसू द्या. गोलंदाजी करतोय इथे दिनेश, राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर असेल खेळपट्टीवर कृपेश. सामना खूप रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. शॉर्ट पिच चेंडू होता, हवं तसं आलं नाही बॅटवर, मात्र चेंडू येतो वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हरिकेश चेंडूला उचलतोय, लेट थ्रो पोचतोय, त्याचं कारण दोन धावा कम्प्लीट करतोय इथे कृपेश. रनिंग मिडल विकेट चांगली पाहायला मिळेली, चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. पुरुषोत्तम इंटर पॅचेस हवे दिवा या संघाकडून. धाव संख्या होते धाव बलकावर 27 धावा. ऑफिशियल स्कोरर अतिशय जबरदस्त कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये जयेश तांगडी. सध्या तरी ग्रामीण, सर्वप्रथम सिटी क्रिकेटला त्यांनी सुरुवात केली स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, चांगले स्कोरर आहेत. यावेळीस एम एस धोनी बनला होता, यॉर्कर पदीचा चेंडू खोदून काढला होता चेंडूला, एक धाव कम्प्लीट होते इथे. फक्त आणि फक्त या चेंडूवर एकच धाव मिळते. षटक समाप्तीचा इशारा करताना समीर तांगडी. धाव संख्या होते धाव फलकावर 28 धावा धाव फलका होते 28 रन. 18 चेंडूचा खेळ मित्रांनो समाप्त झाला आहे इथे, आणि 28 धावा इथे बोर्डवर लागलेल्या आहेत. येणाऱ्या अजूनही 6 चेंडूचा खेळ आहे, इथून जास्ती नाहीये, 15 धावा जमा करण्याचा प्रयत्न इथे हवे दिवे संघाचा असेल. चर्चा करू निशांत पाटील यांच्या जोडीला, कारण की निशांत इथं बघितलं तर चांगली गोलंदाजी झाली आहे आतापर्यंत. तर नक्कीच आपण बघितलं, दोन षटकामध्ये 18 धावा होत्या, दिनेशच्या हातामध्ये चेंडू दिला, पहिल्या चेंडू षटकार मारला होता, मानसिक दडपण होतं त्या गोलंदाजावर, तदनंतर त्या गोलंदाजानं कमबॅक केलंय. लगातार दोन खेळाडू बाद केलं, सुरुवातीला सुमित याला बाद केलं, तदनंतर मोठा खेळाडू विकी मात्रे. तर नक्कीच या षटकामध्ये यश प्राप्त झालंय या गोलंदाजाला. असंही म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये की एखादा फलंदाजा मनपसंत चेंडू जर टाकला गोलंदाज त्याच्यामध्ये कधीही आउट होत असतो, आणि तो विकी मात्रे याने बघितला आपण आउट होताना. त्यानंतर मात्र इथं खेळपट्टीवर कृपेश आणि त्याचबरोबर अजय इथे एक धावा बनवण्याचा प्रयत्न करतील, कारण की हरिकेश येतोय शेवटच्या षटकासाठी. हरिकेश सिटी क्रिकेटमध्ये मॅगी इलेव्हन संघाकडून खेळतोय, आता इथे गावातील संघातून खेळताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू टाकतोय आणि समोर कृपेश. पहिल्या चेंडूला उत्तर देताना हरिकेश याला चेंडू वाईड विश मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा बिग बिग षटकार. एक शेवटचा आवाज असेल चौथा इरबा मानकोली संघाचा कर्णधार. आपण देखील टॉस बॉक्समध्ये या, कारण की जय हनुमान लाखेवली संघाचा इथे कर्णधार आला आहे. वेलकम दोन्ही संघ कर्णधार आले, थँक्यू सो मच. आपण बसायचं आहे इथे. हरिकेश पहिल्या चेंडूवर धावा खर्च करतोय, 6 धाव संख्या झाली आहे 34 धावा धाव बल्लकावर. एक चांगली धाव संख्या इथे पाहायला मिळते, कारण की येणारे अजूनही 5 चेंडूंचा खेळ आहे. हरिकेश राईट आर्म ऑफ द विकेट, यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. अपील केली जाते इथे, लाऊट अपील झाली होती जोरदार, मात्र चेंडू पडल्यानंतर सर एष्टेकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर नक्की षटकार मारल्यानंतर कमबॅक करतोय हरिकेश हा गोलंदाज. नक्कीच पहिल्याच चेंडूवर षटकार मारल्यानंतर गोलंदाजावर मानसिक दडपण असतोय, पण यावेळेस या गोलंदाजानं चांगला चेंडू टाकलाय आणि पूर्णपणे चकित केलाय फलंदाज कृपेश याला. अगदी बरोबर, एका चांगल्या गोलंदाजाची निशाणी असतोय, एखादा षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा वापसी करण्याची संधी असतो त्याच्याकडे. 05 जर्सी इथे पाहायला मिळते हरिकेश याची. राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय, सामना करतोय फलंदाज कृपेश. यावेळीस लेझी क्रिकेट पाहायला मिळाला फलंदाजच्या माध्यमातून. असं वाटलं की चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर कट होईल आणि बघता राहिलं तिकडे फलंदाज आणि सोडून दिला, आणि सर एष्टेकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती. गुड बॉलिंग.
वाटतं कीच यावेळेस या गोलंदाजानं फलंदाला रीड केलाय, फुटवक रीड केलं होतं, काय चांगला चेंडू टाकलाय. आपण बघितलं हॉफस्टमवर आला होता खेळाडू खेळण्यासाठी आणि हरिकेशच्या गोलंदाजानं खूप चांगला चेंडू टाकलाय आणि फलंदाज मात्र फसलाय यावेळेस. अगदी बरोबर, कारण की त्या संघामध्ये आकाश वारगडे सारखे खेळाडू आहेत. आपल्या गोलंदाजाने काहीतरी समजवताना इथे राईट अमोर द विकेट. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, इथे चांगला प्रयत्न, अतिशय सुरेख टॅलेंट पाहायला मिळाला आकाश वारगडे याचा. जवळ जवळ इथे चार धावा आपल्या संघासाठी वाचवताना. गुड बिल्डिंग. अगदी बरोबर, आपण रिप्ले मध्ये बघूया. अतिशय जबरदस्त येते व्यवस्थितरित्या इथे फिल्डिंग झाली आहे. यस पंच, आपण सामना सुरू ठेवायचा आहे. यानंतर कोणत्या प्रकारचा रिप्ले दाखवला जाणार नाही, कारण की अवेलेबल होता इथे म्हणून आम्हाला प्रिन्स मिस कंट्रोल रूम यांनी सांगितलं. थँक्यू सो मच प्रिन्स मूवीज. या कोणत्या प्रकारचा रिप्ले दाखवला जाणार नाहीये या स्पर्धेच्या माध्यमातून. लक्ष असू द्या सर्व संघाच्या कर्णधाराने, कारण की ट्वेल्समॅन देखील इथे समोर आहे. नो टेन्शन विकी, मात्र यस थँक्यू, चांगले खेळाडू आहेत. चार धावा इथे वाचवलेल्या आहेत, म्हणजे दोन धावा मिळाल या चेंडूवर. धावसंख्या होते 36 धावा, म्हणजे इथे एक षटकार येणं गरजेचं आहे. इथे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस या संघाला आणि हरिकेशला इथे चेंडू डॉट करावे लागतील. राईट आर्म ओवर द विकेट, वेगवान गतीची ही गोलंदाजी. हरिकेश मॅन फ्रॉम शेलार, राईट आर्म ओवर द विकेट, व्यासपीठ करून गोलंदाजी करतोय. समोर कृपेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. थोडंसं वेल घेत आहेत, लक्ष असू द्या. यावेळेस चेंडूला कट केला आहे, चेंडू जातोय गली मधून, जाईल जाईल सीमेच्या बाहेर चार धावांसाठी. बिग चौकार. निशांत पाटील, मी तर म्हणेल नशिबाच्या या चार धावा येत आहेत दिव्या संघासाठी. कृपेश याचा विचार केला, एक चांगला फलंदाज आहे या षटकामध्ये. आतापर्यंत या फलंदाजानं 12 धावा केल्यात, तर नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. मी तर म्हणजे हरिकेश चांगली गोलंदाजी देखील टाकतोय, तर नक्कीच स्लॉगवरचं षटक आहे. या षटकामध्ये मोठे फटकं मारणं गरजेचं असेल. शेवटचा चेंडू आहे, डॉट आला तर टार्गेट इथे कमी मिळेल, जर बिग हिट आला तर टार्गेट इथे 40+ पुढे पाहायला मिळेल, कारण की धावा झाले धाव बलका बरं 40 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधील, शेवटच्या चेंडूला बिग हिट करण्याचा प्रयत्न केला, डॉट चेंडू, षटक समाप्तीचा इशारा. चार षटकाची समाप्ती, धावसंख्या 40 आणि 41 धावांचा एक छोटासा लक्ष इथे पॉवर शेलार या संघासमोर ठेवला आहे. प्रत्येक षटकामागे 10.25 ची सरासरी इथे ठेवलेली आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवस संघाने. काकासो तांगडी यांच्या शुभास्ते आपण टॉस करून घेणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आमचे मान्यवर येत आहेत. मित्रांनो, टॉस बॉक्स मध्ये जे आमचे मान्यवर आहेत टॉस करण्यासाठी, त्यांचा मुलगा समीर तांगडी अतिशय जबरदस्त नाव कमवत आहे संपूर्ण भिवंडीमध्ये, कारण की जे आपण जी लाईट पाहता येते फ्लडलाईट जी उभी केली आहे ती त्यांच्याच माध्यमातून आहे. आणि समीर तांगडी यांचे पिताश्री आहेत काकासो तांगडी यांच्या शुभास्ते या बिग मॅचचा टॉस करत आहेत. थँक्यू सो मच काकासो, आपण व्यासपीठावर जाऊन. थँक्यू सो मच. नेहमीप्रमाणे चौटा हिरवा मांडकोली संघ प्रत्येक संघाला आवर्जून उपस्थित असतो. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो, कारण वेळेवर आला आहात. आपण टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचं कारण बघूया. चार ओव्हरचा सामना असेल. अगदी बरोबर, चार षटकांचा सामना आहे. मात्र इथे आपण बघितलं चांगले चांगले धावा चेस होतात, कधी कधी होत नाही.
तर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, समोरचा संघ देखील लाखिवली संघ आहे, चांगले चांगले फलंदाज आहेत, किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. फक्त एक शेवटचा प्रश्न असेल, पण अनेक स्पर्धा खेळल्या, विकेट शेट मात्रे या परिसरामध्ये कोणताही मेगा इव्हेंट असतो त्यांचा सिंहाचा वाटा असतो, नेहमी आपण मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा अनुभवली असेल आणि यावर्षी देखील ही स्पर्धा अतिशय टाटामाट्याने संपन्न होते, कशी वाटली स्पर्धा? स्पर्धा तर खूपच सुंदर आहे आणि विकी शेट मात्रे यांचे तर आभार मानतो की कमी पैशामध्ये एवढी मोठी टुर्नामेंट खेळून देतात ग्रामीण संघाला. क्या बात, एक अतिशय सुरेख माहिती पुरवली, थँक्यू सो मच. इथे टॉस तर जिंकला नाही आहे, टॉस जिंकला असं काढायचं नसतं आपला क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण मात्र इथे फलंदाजी करायची. 4 षटकांचा सामना आहे, 4 षटकामध्ये किती धावणं जाण्याचा प्रयत्न असेल लाखिवली संघाचा? 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. आपल्या संघामध्ये काही आज नवीन चेहरे पाहायला मिळतील आम्हाला? म्हणजे या वर्षाच्या हंगामात तसं आम्ही जास्त टुर्नामेंट खेळलो नाही, पण थोडासा म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही जास्त टुर्नामेंट खेळायचो, अनुभव पण जास्त नवीन नवीन असायचा. पण यावर्षी जी तेवढे 2-3 मुलं आमची नवीन आहेत, त्याच्यामुळे जो आमचा नॅचरल क्रिकेट आहे, जो गेम आहे, तो आम्ही खेळायचा प्रयत्न करू. एंट्री लेट झाली आहे मात्र थेट झाली आहे. मगाशी माणकुली संघाच्या कर्णाने सांगितलं कमी एंट्री फीजमध्ये आम्हाला खूप मोठी स्पर्धा खेळायला मिळाली आहे, तुला काय वाटतं या स्पर्धेविषयी? ही स्पर्धा म्हणजे स्वराज्य चषक म्हणून अगोदर ओळखली जायची, नंतर मग आबू स्पोर्ट, आता पण म्हणजे तीच आहे, सॉरी, आबू स्पोर्ट आणि अंकलेश तांगडी याला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन एक चांगलं आयोजन करून ही नेहमी आम्ही स्पर्धा खेळत असतो आणि स्वराज्य चषक आम्ही एकदा पटकावलेला आहे, त्यामुळे ही जी स्पर्धा असते ती आम्ही कधी सोडत नाही आणि या स्पर्धेचा आम्ही चांगल्या प्रकारे लाभ घेतो आणि चांगल्या प्रकारे आयोजन केला जातो या ठिकाणी. शेवटचा प्रश्न असेल, सामना रंगतदार पाहायला मिळेल? हो नक्की. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. हा होता लाखिवली संघाचा कर्णधार. मित्रांनो, टॉस जिंकला आहे माणकुली संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझे परम मित्र निशान बाडी सज्ज होत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाडेल. तर प्रथम फलंदाजी करत असताना पुरुषोत्तम एंटरप्राईज दिवा संघाने धावफलकावर धावा केल्या होत्या 40 धावा आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते पॉवर शेलार या संघासमोर. तर नक्कीच दोन्ही संघ चांगले आहेत, बघितलं आपण चांगली गोलंदाजी झाली होती सुरुवातीला प्रशांत या गोलंदाजानं. मी विनंती करतोय, एक चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि पंचांच्या भूमिकामध्ये या स्पर्धेला लाभलेले आहेत परेश महाजन. सरांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचे आयोजक विकी मात्रेंच्याशी संपर्क साधा. आपण मॅचकडे जाऊया. आपण लक्ष 41 धावांचं आहे, म्हणजे प्रति षटकामागे 10.25 सरासरी ठेवली आहे. इथे अति कोणत्या प्रकारे इथे जमा करेल पहिल्या इनिशियल षटकामध्ये आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ पाय निशांत पाडील यांना. सुदेश तांगडी यांना विनंती असेल की आपण देखील आम्हाला लगेच संपर्क साधायचा आहे, लगेच 0 मिनिटेमध्ये लगेच या. आपण सुदेश तांगडी या, आपण लगेच इथे, कारण की आपल्या नावाची चर्चा झाली आहे तर आपण लगेच पोहोचा. इथे मॅच ज्यावेळेस स्टार्ट होईल तोपर्यंत आपण चर्चा करूया निशांत पाटील यांच्याशी. निशांत, भरपूर क्रिकेट झाला आहे, ग्रामीण क्रिकेट झाला, सिटी क्रिकेट झाला, 40+, न्यू 40+, मास्टर 40 असे भरपूर, आणि अंडर 20 हा देखील आपल्या पाहायला मिळाला, ज्युनियर पाहायला मिळाला. मात्र क्रिकेट भरपूर आहे भिवंडीमध्ये, अजूनही येणाऱ्या मोठ्या मोठ्या मेगा इव्हेंट आहेत, मात्र ही स्पर्धा देखील खूप झूम पकडला आहे कालच्या दिवसामध्ये, कारण की कालचे सामनेच असे होते हाय वोल्टेज सामने पाहायला मिळाले, आज देखील त्याच प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. तर नक्कीच या स्पर्धेचं खूप मोठं नाव आहे, वसई परिसरातील देखील प्रेक्षक ही स्पर्धा बघण्यासाठी येत असतात. आपण बघितलं खार्डी गाव हे आपण ठाणे जिल्ह्याच्या एकदम टोकावर असलेलं गाव आहे, बाजूलाच वसई तालुका देखील आहे, त्या तालुक्यातील लोक देखील येत असतात ही मॅच बघण्यासाठी, ही स्पर्धा बघण्यासाठी. एक मोठं आयोजन असतं या परिसरामध्ये, अर्थातच विकिशेट मात्रे माध्यम आहे अब्बू स्पोर्ट खाडे, एक चांगलं आयोजन असतं आणि यावर्षी देखील एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे या संघाच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. 41 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते पॉवर शेलार संघासमोर पुरुषोत्तम एंटरप्राईज दिवा संघानं. तर पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे, खूप जास्त वेळ खर्च होतोय. दोन्ही टीमला एक विनंती असेल, 24 बॉल नाहीये या स्पर्धेचं नियम आहे, 24 चेंडू नाहीये, कारण की पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या मॅच पासून आपण इथं ठरवलं आहे. फक्त पंच चेक करतील, ते रिंग असते कधी कधी चेंडूवर,
त्याच्यामुळे देखील जास्त लक्ष ठेवलं जाते म्हणून पंच पहिले चेक करतील त्यानंतरच मॅच स्टार्ट करतील. तर दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज आला आहे सुमित आलाय. सुरुवातीला फलंदाजी करत असताना देखील फलंदाजी करण्यासाठी आला होता. तर अष्टपैलू खेळाडू आहे हा खेळाडू दिवा या संघाचा आणि आपण पंच बघतोय. बॉलिंग एंड साईडला पंच आहे समीर तांगडी आणि स्ट्रायकर एंडला पंच आहेत अमोलजी तांगडी. सुमित या वेस बॅकफुटला जाऊ मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव मिळेल या फलंदाजाला. एका धावेने संघाचं खातं उघडलंय या वेस. एक चांगली सुरुवात झाली आहे. सुरुवात चांगली झाली इथे निशान पाटील पहिल्या चेंडूवर एक बॅटच्या मधोमध चेंडू आला होता. म्हणजे बॅटवर चेंडू येणं कुठेतरी धावा देखील बनताना पाहायला मिळते कारण लक्ष जो आहे 41 धावांचं. तर नक्कीच सुमित चांगला गोलंदाज आहे पुरुषोत्तम एंटरप्राईज दिवा संघाचा. तर त्या गोलंदाजाचा विश्वास दाखवलाय कर्णधार विकी म्हात्रे याने. बघितलं आपण पहिल्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी केली होती या गोलंदाजानं आणि त्या गोलंदाजाचा विश्वास दाखवलाय. यावेळेस राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. यावेळेस फलंदाज आहे आकाश वारगडे. एक चांगला फलंदाज आहे पावर शेलार संघाचा. इम्प्रूव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेस मात्र झेल सोडलाय. अतिशय खराब क्रिकेट. नक्कीच एक सोपा झेल होता त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. खराब शतरक्षण झालंय. तोपर्यंत या फलंदाजाला एक धाव मिळेल. एका धावेने धावपळक पुढे सरकलाय. धावपळकर धावा झाले त्या बिनबाद दोन धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना सुमित याचा हा षटक आहे पॉवर प्लेचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक छोटीशी चुकी पाहायला मिळाली. तिथे प्रयत्न केला होता. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल सुटली होती. प्रयत्न चांगला प्रयत्न करावाच लागेल कारण की लो स्कोरिंगचा सामना आहे. तर नक्कीच कॅच घेणं इम्पॉर्टंट होतं. आपण दिवा संघाचा विचार केला तर पुन्हा एकदा सुमित बॅकफुटवर धाव मारण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसला. एकच धाव मिळेल यावेळेस फलंदाज सचिन याला. सचिन हा देखील एक चांगला फलंदाज आहे पॉवर शेलार संघाचा. आपण विचार केला चांगली फलंदाजी करत असतो हा फलंदाज. परंतु या मॅचमध्ये या फलंदाजाला आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य देखील दाखवायला लागेल या इनिंगमध्ये. तर नक्कीच प्रभावित करून सोडलंय एकंदरीत सुमित या गोलंदाजानं. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये फलंदाजांना रोखून ठेवलंय या गोलंदाजानं. सुमित आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा कर. यावेळेस आकाश हा फलंदाज आहे. तर आकाशाने गोलंदाजी चांगली टाकली. आता फलंदाजी करतोय. यावेळेस बॅकफुटला गेलाय पुल केलाय. यावेळेस मात्र चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सरल. चार धावांचा आडी सर फटका चार धावा. थँक्यू डुजे. तर थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता बॅकफुटला गेला. ऑन साईडला चेंडू टर्न केलाय आणि चेंडू मात्र गेलाय तो सीमार रेषा पार चार धावांसाठी. आणि या चार धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर धावा झालेत त्या बिनबाद सात धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना. तर नक्कीच यावेळेस मात्र आक्रमण केलंय या गोलंदाजावर फलंदाज आकाशने. पुन्हा एकदा सुमित खोलवर टप्प्यात चेंडू होता तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याची संधी होती परंतु एक धाव अतिशय सुंदररित्या कम्प्लीट केली गेली. तितक्याच चांगल्या दर्जाचा चेंडू होता. तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका देखील खेळलाय आणि तितक्याच चांगल्या दर्जाचं शतरक्षण देखील झालंय. तर चांगला क्रिकेट पाहायला मिळालेला आपल्याला या चेंडूवर. तर नक्कीच दोन्ही संघाचा विचार केला. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. दोन्ही संघाचा परफॉर्मन्स बघितला खूप चांगला आहे. तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळते इथे प्रेक्षकांना या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित आपल्या शेकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. सचिन या फलंदाजाला साडी. बॅकफुटला गेला पुल केलाय. शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. इट्स अ सिक्स रन. काय चांगला फटका खेळलाय यावेळेस फलंदाज सचिन. बॅकफुटला गेला काय चांगला फटका केला. सहा धावा मिळाली
या फलंदाजाला. या 6 धावेनं संघाचं धावपळक पुढे सरकलंय. दाबोलकर धावा झाले त्या 14 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये सुमित गोलंदाजी करण्यासाठी आला होता. सुरुवातीची 3 चेंडू चांगले टाकले, तदनंतर या गोलंदाजावर आक्रमण केलंय या फलंदाजानं. तर नक्कीच संदेश आपण बघतोय, पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा देखील आल्यात ते पॉवर शेलार या संघाच्या. राहिला काय या मॅचमध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये ते धावांचा पाऊस पाहायला मिळाला. गोलंदाजांनी खर्च केल्या धावा, 14 धावा दिल्या इथे. 41 धावांचं लक्ष आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या इथे. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. इथे वापसी करावी लागेल. इथे गोलंदाजीमध्ये पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवस संघाला. दरम्यान षटक क्रमांक 2 घेऊन आलाय नंदू हा गोलंदाज. तर नंदू हा एक चांगला गोलंदाज आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइज संघाचा आपण विचार केला, 2019 जेव्हा स्वराज्य चषक झालं होतं त्यावेळेस या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती. अधिराज्य गाजवलं होतं या गोलंदाजानं आणि त्या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय यावेळेस या महत्वपूर्ण लढतीमध्ये कर्णधार विकी मात्रे याने. तर नक्कीच नंदू याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या टीमला जर कमबॅक करून द्यायचा असेल तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर आकाश आणि सचिन काय चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये या दोघांनी 14 धावा देखील केल्या आहेत. तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल पॉवर शेलार या संघाची. नंदू आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओर्थोकेटचा मारा करेल, सामना करेल या वेळेस आकाश हा फलंदाज. वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज आहे. वेगाने टाकलाय, तितक्याच वेगाने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू हवेमध्ये आहे, कव्हरी झोन मध्ये चांगले शतरक्षण होते तोपर्यंत. 2 धावा अतिशय सुंदररित्या कम्प्लीट केल्या गेल्या. यस वेट नो या 3 गोष्टीचं चांगलं समन्वय साधलं गेलं आणि 2 धावा अतिशय सुंदररित्या कम्प्लीट देखील केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 16 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती बताव सुरू असताना तर नक्कीच अतिशय सुंदर लढत पाहतोय आपण पुरुषोत्तम एंटरप्राइज आणि पॉवर शेलार या 2 संघामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना दिवा संघाने 40 धावा केल्या होत्या आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते पॉवर शेलार संघासमोर. पुन्हा एकदा नंदू राईट आर्म ओर्थोकेटचा मारा करेल, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि समोर सापडलाय. पायचीच्या सुरुवात पहिला हादरा बसलाय यावेळेस पॉवर शेलार संघाला. काय बघायला मिळाला, निशान पाडेल समजदारी. गोलंदाजीमध्ये नंदू याच्या हातामध्ये चेंडू दिला कर्णधाराने आणि विकेटची जी आवश्यकता होती तो विकेट इथे घेतलाय त्या गोलंदाजाने. विकेट टेकर गोलंदाज इथे पाहायला मिळते नंदू पाडेल. तर नक्कीच कंट्रोल दिसला या गोलंदाजामध्ये. आपण बघितलं आकाश चांगली फलंदाजी करत होता, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, समोर सापडला आणि पायचीच्या सुरुवात पहिला आदरा बसलाय तो पॉवर शेलार या संघाला. वेलकम कवी सुरेश मुकादम साहेबांचं आगमन झालं आहे व्यासपीठावर, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य चषक 2020 या स्पर्धेचे आयोजक विकेशेट म्हात्रे, स्वराज्य खाडी आणि त्याचबरोबर अबुस्फोट खाडी यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. यावेळेस नंदू पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल, यावेळेस सामोरे जाईल कल्पेश हा फलंदाज. नंदू यावेळेस फटका चांगला आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही आणि या वेळेस कल्पेश हा देखील फलंदाज बाद झालाय. मित्रांनो इथे चांगला क्रिकेट पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 धावा खर्च केल्या, बॅक टू बॅक 2 झटके देखील दिले. इथे आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आला आहे पॉवर शेलार संघ, कारण की आउट होणारे फलंदाजाचा जर विचार केला आपण, आकाश वारगडे आणि त्यानंतर कल्पेश देखील बाद होते, न्यूमॅन हरिकेश येतोय. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 14 धावा आल्या होत्या, तदनंतर कर्णधाराने विश्वास दाखवला नंदू या गोलंदाजावर आणि नंदू याने काय चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. आतापर्यंत या गोलंदाजानं 3 चेंडू टाकून 2 धावा दिलेत आणि 2 महत्वपूर्ण गडी देखील बाद केलेत. तर नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं या ओव्हरमध्ये. बघितलं नवीन खेळाडू आता यावेळेस खेळण्यासाठी आलाय, हरिकेश आलाय. तर हरिकेश
आणि सचिन या दोन खेळाडूंना जबाबदारी असेल ही मॅचची. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत पॉवर शेलर संघाचा आपण विचार केला तर नक्की चांगली फलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. यानंतर अजित पाटील याला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. अनिकेत मुकदम यांच्याकडून शुभेच्छा आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण, खास करून गावदी विले या संघाकडून या स्पर्धेला देखील शुभेच्छा आले आहेत आणि समालोचक खूप चांगला होत आहे. थँक्यू सो मच अजित आणि अनिकेत मुकदम. नंदू आपल्या शेतकरी पुढील चेंडू राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करेल यावेळेस फलंदाज सचिन साडी. यावेळेस फटका चांगला आहे, काबू करण्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. एका धावेनं धावपलक पुढे सरकलाय. धावपलकावर धावा झाले त्या 17 धावा. तर नक्कीच या षटकामध्ये कमबॅक केलाय. पुरुषोत्तम मिंटरपाई संघाचा आपण विचार केला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा कुठून काढल्या होत्या सलामीवीर सचिन आणि आकाश याने. तदनंतर नंदू यानं कमबॅक करून दिलंय या मॅचमध्ये. तर अतिशय सुंदर लढत आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघ आहेत. पुन्हा एकदा नंदू राईट आर्म अर्धविकेटचा मारा करेल. यावेळेस चांगला चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल तर नक्कीच कौतुक करेन या गोलंदाजाचं. पूर्णपणे बांधून ठेवलंय यावेळेस या फलंदाजांना. अचूक टप्पा, अचूक गती, अचूक रिदम या ठिकाणी मेंटेन केले या गोलंदाजाने. चांगला कंट्रोल दाखवलाय आपल्या गोलंदाजीमध्ये आणि चांगलं यश देखील आलंय या षटकामध्ये. संदेश आपण या विचार केला तर या गोलंदाजाचा चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण बघितलं 50-50 अवस्थेमध्ये अजूनही सामना आहे. पुन्हा एकदा नंदू यावेळेस सामोरे जाईल. सचिन हा फलंदाज, सलामीर फलंदाज आहे सचिन. राईट ऑफ ओवर द विकेट फुल्लर लेन टाकलाय. क्रिकेट मधील अस्त्र वापरलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते की बघायचं. एकाच धावेर समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावपळकर धावा झालेत त्या 19 धावा. तर चांगली फलंदाजी झाली होती पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झालंय. चांगलं युद्ध रंगलंय या मॅचमध्ये. एका आपण बघितलं एका बाजूला फलंदाजी चांगली झाली, तदनंतर एका बाजूला गोलंदाजी चांगली झाली. तर क्रिकेटचा दर्जा या ठिकाणी काय सुरेख आहे संदेश पाडील. आपण बघितलं धावपळकर धावा झालेत 19 धावा. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. तर येणाऱ्या 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. आणि मी कॉमेंट्री करण्यासाठी आमंत्रित करतोय संदेश पाडील याला. थँक्यू सो मच अनिकेत मुकदम विले. हे देखील मॅचचा आनंद एकदा यूट्यूबच्या माध्यमातून आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि पुढच्या मॅचसाठी लाखोली संघाचा अजित पाटील याला देखील त्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो सामना थोडासा थांबला आहे. चेंडूचा 11 मुलं पंच देखील दुसऱ्या चेंडूची माग करत आहेत. इथं प्रत्येक षटकामागे आता मात्र 11 धावा करायचे आहेत इथे. कारण की येणारे 12 चेंडू आणि 22 धावांचा हा खेळ इथे राहिला आहे. आपण पाहतो दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर सध्या तरी रँक करत आहे जय बजरंग गोसाई संघ, सूरज केने अँड कंपनी. बारा चेंडूंनी इथे 22 धावांची आवश्यकता आहे. निशांत पाडेल खरंच भरपूर रंगतदार सामना पाहायला मिळतो. कशमकश काटेकी टक्कर इथे दोन्ही जे खेळाडू आहेत दोन्ही संघाचे कला इथे सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की 41 धावांचा पाठलाग करत आहे शेलर संघ. तर 19 धावा धावपळकावर झाले. 19 आकड्यावरून मला आठवण झाली वीरेंद्र सेहवाग यांची. तर 19 आकडा आणि सेहवागचं नातं खूप जवळचं राहिलं आहे. आपण बघितलं IPL मध्ये खेळत असताना 119 धावा देखील केलं होतं जेव्हा IPL मध्ये शतक झळकावलं होतं. तदनंतर ODI क्रिकेटमध्ये देखील 219 धावा सेहवागनं केला होत्या. त्यानंतर आपण बघितलं टेस्ट क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिका संघासमोर देखील वीरेंद्र सेहवागनं 319 धावा केल्या होत्या. तर नक्कीच 19 आकडा आणि सेहवाग यांचं एक जवळचं नातं होतं. भारतीय क्रिकेटचा एक सलामीवीर म्हणून एक खूप फेमस होता. पूर्ण क्रिकेट दशकामध्ये जी दहशत होती
नक्कीच त्यांची आठवण देखील झाले यावेळेस या टुर्नामेंटच्या माध्यमातून. तर नक्कीच पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चालू असणारा सामना पुरुषोत्तम एंटरप्राईज दिवा विरुद्ध पॉवर शेलार. प्रथम फलंदाजी करत असताना पुरुषोत्तम एंटरप्राईज दिवा संघाने 40 धावा केल्या होत्या आणि 41 धावांचं आव्हान ठेवलं होतं पॉवर शेलार संघासमोर. जास्त वेळ घेऊ नका आपण. हवी दिवस संघ वारंवार सूचना दिली जात आहे ऑर्गनाइज कमिटी यांच्या माध्यमातून. मित्रांनो आज काय झालं, वर्ल्ड कपचा जो हिसाब किसाब जो होता आज इंडिया संघाने भारत संघाने तो इथे कम्प्लीट केला. न्यूझीलंड संघाला पराभूत केलं. पहिल्या टी ट्वेंटीमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली भारतीय संघाने. अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून. भारतीय संघ अतिशय जबरदस्त यावर्षी खूप फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहली असो, रोहित शर्मा असो, गोलंदाजी देखील जोईल अतिशय सुरेख पाहायला मिळेल आतापर्यंत. इथे मात्र मनोज येते गोलंदाज, सर्वात अनुभव गोलंदाज संघाचा. आणि पहिल्या चेंडू अतिशय ऑफ ड्राय, मात्र शतरक्षक आहे इथे. थोडस गचाल शतरक्षक पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट होतोय ते हरिकेश. मोठा झटका पॉवर शेलर संघाला लागणारा पहिला धक्का हरिकेश याच्या माध्यमातून या षटकामध्ये. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथे प्राप्त करताना मनोज भोईर याच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं करे कोई आवर और भरे कोई आवर असं तिथे झाला. कारण की मारला होता चेंडू इथे फलंदाजा सचिन याने आणि आउट झाला हरिकेश. गलत क्रिकेट पाहायला मिळते. तर नक्कीच आपण बघितलं सचिन याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, सिली मिडॉप लावला होता त्या ठिकाणी, पण कोणत्याही दबाव आला नव्हता त्या फलंदाजावर. चांगला ड्राईव्ह केला होता कव्हर रिजनमध्ये, चांगलं शतरक्षण झालंय. चेंडूची फेकी देखील चांगली झाली होती आणि हरिकेश सारखा चांगला फलंदाज धावबाद झालाय. मनोज भोईर गोलंदाजी करतोय. डाखोरी आताचा गोलंदाज स्विच इट खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत इथे जोरदार. मात्र बघितलं लेग स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायचा इशारा करते पंच समीर तांगडी. एकच धाव मे एक्स्ट्राची मदत धावसंख्या होते धाव फलकावर. एकवीस धावा 21 लगेच आकडा आठवण येतो आपल्याला. नेहमी गणेश चतुर्थीला अभिने 21 मोदकांचा नैवेद्य आपण नेहमी दाखवत असतो गणपती बाप्पाला. गोलंदाजी करते गोलंदाज मनोज भोईर. पुन्हा एकदा डावखोर येतात गोलंदाज. स्लाय मिडॉनवर एक शतरक्षक तैनात ठेवला आहे दबाव वाढवण्यासाठी फलंदाजाचं. सिली मिड ऑफ, मात्र इथं फलंदाज पूर्ण तयारीमध्ये असेल नयन. अतिशय चांगल्या अंगामध्ये फॉर्ममध्ये आहे, एसके संघाकडून खेळत आहे. इथे फॉर्म मात्र आणण्याचा प्रयत्न केला होता या मॅचमध्ये. टॉपेज देखील उडाला होता मात्र एकच धाव मे. या षटकामध्ये दबाव वाढतो इथे. शेलर संघाची जी पॉवर आहे बॅटिंगची इथे आपण पाहतोय, त्याला थोडंसं दाबलं जातं गोलच्या माध्यमातून. जवळजवळ या मॅचला खूप उशीर झाला आहे याच्याकडे देखील खूप लक्ष आहे आमचं. नेहमी पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवस संघ ज्यावेळेस खेळत असतो तसं वेल, कारण वेल घेणं देखील गरजेचं असतो. कारण की मॅच टाई सिच्युएशनमध्ये आहे. मनोज भोईर गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म गोलंदाजी होतोय इथे. यावेळेस खेळून काढला आहे कार्पेटच्या सायने मिडिल विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फक्त आणि फक्त एकच धाव मी या चेंडूवर. गुड बॉलिंग, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. भरपूर वर्ष झाले क्रिकेट खेळत आहेत मित्र, म्हणजे 40 वय झाले असेल या गोलंदाजाची. 45 चा हा गोलंदाज मनोज भोईर युतिका स्पोर्ट्स सोनाले संघाकडून खेळत असतो नेहमी. इथं मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे 8 चेंडू आणि 18 धावा. या चेंडूवर धावा येणे गरजेचं आहे. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो शेलार संघ. मनोज डावखोरी आताचा हा गोलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारला आहे चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मध्ये चेंडू, गचाल शतरक्षण पाहायला मिळतोय. पंच समीर तांगडे काय इशारा करतात आपण पाहूया. चेंडू सीमेच्या बाहेर फरार होतो 4 धावांसाठी. We'll be right back.
शिवडिजेट संदेश या ठिकाणी आपण बघितलं गोलंदाजी एव्हन दर्जाची होते परंतु शतरक्षण खराब झाले यावेळेस तर की चार धावा आल्या असत्या या शतरक्षकाला खराब शतरक्षण झालंय कुठेतरी मानसिक दडपण होतं फलंदाजावर पण या चौकारांना मानसिक दडपण थोडं कमी झालंय तर नक्कीच खराब कामगिरी म्हणावी लागेल दिवा स्पोर्ट्सच्या शतरक्षकाची एकंदरीत या मॅचमध्ये अगदी बरोबर 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल हा चेंडू डॉट करणं गरजेचं आहे आणि या चेंडूवर 2 धावा जरी आल्या तर थोडासा दबाव इथे शेलर संघाचा कमी होऊ शकतो नयन खेळण्यासाठी सज्ज असेल मनोज भोईर गोलंदाजी करतोय ठीक आमच्या व्हीआयपी डायझेन कडून जर्सी क्रमांक 01 मात्र नंबर 1 गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे इथे पाहूया शेवटचा चेंडू आहा कोणत्या प्रकारे टाकतोय मनोज भोईर मॅन फॉर्म हवे दिवे 7 चेंडू आणि 14 धावा नयन खेळण्यासाठी सज्ज शेवटच्या चेंडूला हवेमध्ये खेळून काढला आहे चेंडू जाईल वन बॉम्ब सीमा पार मिळते इथे 4 धावा शेलर संघाला मिशन काय झालं या चेंडूंवर आपण बघितलं 2 चेंडूवर 2 चौकार आले म्हणजे मॅचवर मजबूत पकड इथे निर्माण झाली आहे शेलरची जी बॅटिंगची पॉवर आहे ती पॉवर इथे पाहायला मिळेल नयन याच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक चौकार म्हणजे इथे आपल्याला पाहायला मिळते धावा जे झाले धावपलकावर 31 धावा लागलेल्या आहेत म्हणजे इथे 10 धावांची आवश्यकता असेल तर हवेदिवे संघाने प्लीज आपलं शतरक्षण लावून घ्या 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल जवळजवळ या मॅचला 1.5 तास झाला आहे अंदाजामध्ये कारण की वेल खूप घेतला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला एका इनिंगसाठी 20 मिनिटाचा योग्य जो वेल आहे तो दिला जात आहे मात्र थोडासा उशीर केला जात आहे कारण फ्लडलाईनमध्ये खेळणं देखील कसरत करावी लागते आणि ती कसरत इथे पाहायला मिळते दोन्ही संघाकडून 41 धावांचं लक्ष असताना धावफलकावर धावा झाल्या 31 धावा धावफलकावर झालेल्या आहेत नयन याचं आज अलग तेवर पाहायला मिळतात इथे तर नक्कीच आपण बघितलं सुरुवातीला 3 गडी बाद झाले होते मानसिक दडपणामध्ये होता पॉवर शेलार संघ मनोज भोईर चांगली गोलंदाजी करत होता परंतु शतरक्षकाने केलेली चूक तदनंतर फलंदाजाचा वाढलेला आत्मविश्वास काय चांगला क्रिकेट तर एक चुकी केली चुकीनंतर जो आत्मविश्वास वाढला काय चांगली फलंदाजी केली नाही येणार ना आणि या वेसमध्ये अडचणीमध्ये सापडलाय तो पुरुषोत्तम एंटरप्राईज दिवा संघ सचिन इथे खेळण्यासाठी सज्ज असेल ठाण्याचा एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे या 20 व्हाईटचा इशारा करत आहेत समीर तांगडे व्हाईटने सुरुवात केली आहे गोलंदाज पंकजाने धावांचा जर विचार केला तर 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल सामना रंगतदार पाहायला मिळतोय मित्रांनो सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी बिग मॅच पैसा उसूल सामना थंडी में गर्मी का एहसास इथे पाहायला मिळतोय गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पायचीच्या स्वरूपात बिग विकेट इथे घेताना गोलंदाज पंकज मित्रांनो हा रंगतदार सामना आपण पाहत आहेत आणि व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर देखील युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेला आहेत या स्पर्धेचे वन मॅन शो विकेशट मात्रे समीर तांगडे आणि आबू स्पोर्ट खाडी इगल स्पोर्ट खाडी या संघाला देखील सिद्दीक भाबे सरांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर तर इथे विकेट घेतला आहे पुन्हा एकदा मॅचमध्ये रंगतदार चुरस पाहायला मिळते कट टू कट सामना पाहायला मिळते कशमकश काटेगी टक्कर काय म्हणजे निशान ज्या प्रकारची गोलंदाजी होते ज्या प्रकारचा शतरक्षण होते ज्या प्रकारच्या इथे धावा मिळत आहेत तर आता मात्र समीकरण बदललंय संदेश पाडे 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल तर नक्कीच यावेळेस एक मोठा गडी बाद करणे यश प्राप्त झालाय गोलंदाज पंकजला सचिन जो सलामीला आला होता चांगला टचमध्ये दिसत होता तर याला बाद करणं गरजेचं होतं आणि ते काम मात्र या गोलंदाजानं केलंय या ओव्हरमध्ये दोन्ही गोलंदाजाच्या नावामध्ये जय आहे आणि नवीन फलंदाज जो आला आहे विजय त्याच्या नावामध्ये देखील जय आहे तर पाहूया
कोणत्या संघाचा विजय होईल इथे. मात्र खेळून काढला आहे चेंडू एक्स्ट्रा कवर क्षेत्रामध्ये येतोय. एक धाव कमी तर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता इथे, थोडासा रॉंग थ्रो आला होता. सामना इथे 50-50 मध्ये अवस्थेमध्ये आला आहे इथे, कारण की येणारे चेंडू असतील चार आणि विजयासाठी 8 धावा, म्हणजे प्रत्येकी चेंडू मागे 2 धावा जरी आल्या तर शेलार संघ इथे विजय होऊ शकतो. पाहूया प्रयत्न केला जात आहे इथे शेलार संघाच्या माध्यमातून. तर नक्कीच अतिशय सुंदर सामना रंगला आहे. आपण बघितलं शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता होती गोलंदाज पंकजाच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पंकजाने आतापर्यंत चांगलं काम केलंय आपल्या संघासाठी आणि यावेळेस मात्र फलंदाज आहेत नयन आणि विजय. तर नयन यांनी चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. या फलंदाजानं 3 चेंडूमध्ये 9 धावा केल्या आहेत या मॅचमध्ये. अगदी बरोबर, हृदयाचे ढोके वाढवणारा हा सामना आणि गोव्यावरून देखील मॅचचा आनंद घेणारे आणि निश्चितचा दिनूदादा देखील यांचा देखील आज मॅचवर खूप लक्ष असेल. किरण भुईर आणि संदीप पाटील युट्यूबच्या माध्यमातून मॅच बघतायत. यावेळी बिकेट काढण्याचा प्रयत्न केला आहे, हवेमध्ये चेंडू आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये कारण तिथे राहुल अतिशय सुरेख झेल टिपतोय इथे आणि विकेट प्राप्त करेल तो गोलंदाज पंकज. का इथे मी टेनिस क्रिकेट खेळतोय, हवे दिवे संघ संपूर्ण स्टार खेळाडू आहेत. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर गावगटातून खेळतात सर्व खेळाडू, मात्र इतर जर विचार केला आपण सिटी क्रिकेटचा विचार केला तर प्रत्येक संघामध्ये प्रत्येक खेळाडूची निवड आहे आणि ते स्टार खेळाडू का आहेत त्याचा हा उद्देश इथं पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असेल आणि फक्त 2 मिनिटाचा टाइम राहिला आहे या 3 चेंडूसाठी. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हरचा खेळण्यात इथे येईल. याच्या अगोदर एक सुपर ओव्हर झाला होता जुनांदरकी आणि त्याचबरोबर कारुली यांच्यामध्ये झाला होता सुपर ओव्हर सामना या स्पर्धेचा पहिला. तर इथे चेंडू आहेत, आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहे जयेश तांगडी, 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका मॅचचं पारडं जर करू शकतो शेलार संघाचा, एक डॉट चेंडू पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळेल इथे दिवा आणि त्याचवर शेलार मध्ये. गोलंदाजी करते पंकज, राईट ऑन मूव द विकेट, कशमकश काढी की टक्कर इथे, लेन चांगली आहे, सरेष्टकाच्या हातामध्ये जाईल, डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. व्हॉट अ परफॉर्मन्स, अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते पंकज याची. आता मात्र समीकरण मात्र बदललंय, 2 चेंडू आणि 8 धावा पंकज याने मॅच मध्ये कमबॅक केलाय. तर नक्कीच आपण बघितलं शेवटचं षटक होतं, 10 धावांची आवश्यकता होती आणि या गोलंदाजानं अतिशय सुंदर चांगली कामगिरी केली. 2 चेंडू 8 धावा इथे गोलंदाज पंकज, राईट आर्म ओव्हर द विकेट. या विस यॉर्कर पद्धतीचा चेंडूचा मारा केला आहे इथे आणि फक्त एका चेंडूचा खेळ उरला आहे आणि विजयासाठी इथे 8 धावांची आवश्यकता आहे. जरी षटकार मारला तरी सामना जिंकू शकत नाहीये इथे पॉवर शेलार हा संघ. आज कुठेतरी पॉवर शेलार संघाची बॅटिंग मधली पॉवर इथे कमी पाहायला मिळाली आमच्या सर्व क्रिकेट रसिकांना, मात्र गोलंदाजी पॉवर इथे पाहायला मिळते पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हवे दिवस संघाची. गुड बॉलिंग, शेवटचा चेंडू 8 धावा, एखादा नो वाईट मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आणू शकतो. इथे क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितेचा खेळ असंही म्हटलं जातोय टेनिस क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज, यावेळेस शेवटच्या चेंडूला बिग हिट केला आहे, चेंडू जाईल सीमेच्या बाहेर, पंच इशारा करतील 4 धावांचा आणि अशा प्रकारे हा सामना जो आहे पुरुषोत्तम इंटरप्राइजेस संघाने जिंकला आहे. खूप खूप अभिनंदन विकी मात्रे, अजय भोईर, मनोज भोईर, अतिशय जबरदस्त हा परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि पंकजसाठी पारितोषिक देखील 500 रुपयाचा आलेला आहे. पप्पूशेठ मात्रे सरपंच आहेत विद्यमान हवे दिवसे, तर लगेच मॅनदोमॅससाठी देखील आपण पाहूया. पंकज गुड बॉलिंग शेवटच्या षटकामध्ये. सामना तर मी तर म्हणेल हातातून सरकला होता
हवे दिवे संघाच्या, मात्र पंकजाने जादू ही गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी देखील ठरला आहे या बिग मॅचचा, बिग मॅन ऑफ द मॅच पारितोषिक इथे दिला जाईल व्यासपीठावर। तर पंकज आपण यायचा आहे, आपल्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक देखील आहे इथे पप्पू शेठ मात्रे विद्यमान सरपंच हवे दिवे यांच्या माध्यमातून। कवी सुरेश मुकादम दादांना विनंती करील की आपण सर्वप्रथम ही ट्रॉफी जी आहे या स्पर्धेची, या ट्रॉफीसाठी भरपूर ग्राउंडमध्ये आपण कसरत बघितली इथे हवे दिवे संघाची। तर पंकजाला मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे, हे पाहू शकता आपण पंकजाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देताना। आमच्या हनुमान दादा आहेत व्यासपीठावर, दादांना देखील विनंती करील आपण हा गिफ्ट एम्पर जो आहे तो आपण आपल्या शुभास्ते द्यायचा आहे। आणि पुन्हा एकदा मी विनंती करील दादांना की आपण आपल्या शुभास्ते हे 500 रुपयाचं पारितोषिक आपण पंकजाला देऊया, अतिशय चांगला परफॉर्मन्स, थँक यू सो मच आमच्या मान्यवरांना। पंकज फक्त शेवटचा एक प्रश्न विचारेल, कारण की चांगली कामगिरी केली आपल्या संघाने, अतिशय चांगला परफॉर्मन्स केला आपण। पंकज मॅन ऑफ द मॅच पटकवली आहे दोन्ही, कसं वाटतं, कसं फील झालं या ग्राउंडमध्ये? या ग्राउंडमध्ये खेळताना चांगलंच फील झालेलं आहे, नाही माझी फर्स्ट मॅन ऑफ द मॅच आहे। क्या बात आहे, म्हणजे या स्पर्धेमध्ये तुला एक षटक टाकण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं तुम्ही, आणि आता मात्र तू या लिस्टमध्ये आला आहे मॅन ऑफ द मॅचच्या, अतिशय चांगला परफॉर्मन्स झाला आपल्या संघाचा। मात्र एक फक्त मी एकच विनंती करेल आपल्याला की आपण पुन्हा एकदा या ग्राउंडमध्ये खेळाल त्यावेळेस आपण वेळेवर हा सामना समाप्त करा, कारण की मॅच खूप रंगतदार होता। प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या संघाने भरपूर वेळ घेतली आहे, कारण की भरपूर स्पर्धा झालेल्या आहेत, आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा। हा होता पंकज। मित्रांनो सामना स्टार्ट होईल, कारण की वेळ भरपूर झाला आहे इथे, तर मॅच स्टार्ट होईल, ऐकूया आपण ओमकार शेटे आहे ना। अतिशय चांगली मॅच रंगली पॉवर शेलर आणि त्यांना इथे बीट केलं। टीम पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे आणि काय बॉलिंग राहिली शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरमध्ये पंकजजी, आणि पंकजने इथे सांगितलं आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना